कसला विचार करतेस? काही नाही रे, समुद्राची हवा अशी श्वासात भरून घेते. तुला सांगू, ही हवा शरीरात गेली ना की असं जिवंत असल्यासारखं वाटत. इतकी समुद्राची आवड आहे ना, मग इतकी वर्ष गावापासून दूर का राहिलीस? दादा, अरे माझा जॉब तो सोडून कसं येणार इकडे? तुला माहिती आहे ना, 3 वर्ष भंडाऱ्याच्या पोस्टिंग मधून निघता नाही आलो. गावाकडे यावं असं मलाही खूप वाटायचं. मुळात ना मला तुझा जॉबच पटत नाही. हे चोर दरोडेखोर यांना बायकांनी पकडायचं असतं का? हे पोलिसात मुलींना मुळात भरतीच का करतात ना, तेच कळत नाही मला. दादा, आता परत सुरू नको करूस. अरे झालंय भांडून आपलं या विषयावर, आणि आज आल्याला पहिल्याच दिवशी भांडायचंय का तुला माझ्याशी? काय करणार, तुझ्याशी भांडल्याशिवाय जीवन गोड लागत आहे ना मला. खूप मिस केलंय रे मी हे सगळं, खरच खूप मिस केलंय. तुला सांगते, मी तिकडे सगळ्यांची साहेब असते, पण इथे आले ना परत तीच लहानपणीची उर्मी होऊन जाते. तुमच्या खुशीमध्ये निवांतपणे जगणार. बळीचा दगड. बाईनी माझा आंबा का म्हणून घेतला वर आईला सांगितलं, आई मला ओरडली ना. तुला शोधण्यासाठी मी अख्खा गाव पालता घातला. मग बाईनी आईला खोट का सांगितलं? जामी नाही बोलणार त्याच्याशी. त्याच्याशी नाही बोलायचं तर नको बोलूस, पण त्यासाठी इथे यायची अजिबात गरज नाही. तुला किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही म्हणून? का बस नाही यायचं, आईने सांगितलं. आईने काय सांगितलं इथे नाही यायचं? अगं इथे भूत असतात, इथे इथे येणाऱ्या माणसांनी ते खाऊन टाकतात. तू खोट बोलतोस. अगं उर्मे, परत या दडावरती पाय ठेवायचं नाही. तुला तुझ्या विश्वनाथाची शपथ आहे. शपथ सुटली म्हण दादा.
मी मरेपर्यंत ही शपथ सुटणार नाही बघ. मीनं तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मुंबईवरून. काय? तुझ्या आणि सागरच्या लग्नाची भेट. हा बघू. अशी कशी बघू? अगं तुझ्या लग्नाची भेट आहे अशी ना दाखवणार मी तुला. दाखव ना दादा प्लीज. अजिबात नाही. उर्मी सांभाळ सांभाळ. अगं हळू. तू पक्की शहरी झाली असं साधा बोटी तोलही सांभाळायची विसरली अस तू. दादा बिलकुल नाही. मला माहितीये तू मुद्दामून बोट अशी चालवतोस. मला तुला समुद्राच्या प्रवासाची सवय परत व्हावी ना म्हणून मुद्दाम तुला घ्यायला बोटीनं मुंबईला आलो होतो मी. कारे कारे काय? अगं तुला माहितीये का सागरनी तुमचं आणि मुल स्वतःच्या लॉन्च मध्ये करायचं ठरवलंय. तिकडे पण असाच तोल गेला तर इतक्या वर्षांनी सुद्धा ओळखलं असत मला. चल आपण गावात जाऊया फिरायला. गावात फिरायला चल. आपलं मोती कुत्रा आहे का रे अजून? मोती कुत्रा कुत्रा मोती. हा म्हातारा झाला असेल ना. आणि तांबे मास्तर. तांबे मास्तर गावातच भेटून येईन त्यांना. नवीन घर. नव घर कोणी बांधलं रे? कोणी बांधलं? वाणी काका मस्त बांधलंय रे घर. काय दीपकराव कसली माहिती देत आहे उर्मिला? अरे काही नाही वाणी काकांनी घर बांधलंय ना नवीन ते दाखवत. मुलाचं लग्न करायचं म्हणून गेल्या वर्षी वाणी काकांनी घर बांधलं. पण कसलं काय ग त्याने त्या कन्नड मुलीचं लग्न केलं आणि ते कर्नाटकाचं स्थायिक झालं. आता वाणी काका आणि काकू दोघे जण राहतात या घरात. सावकाश मस्त निवांत वाटत ना इथे बसल्यावर. फार छान वाटत हो ना. म्हणून सांगतो ती नोकरी सोड आणि ते गावा. पुरे ना दादा. अरे किती वेळ पकवशील त्या एका विषयावर. सांग इथे राहिला सांग. अरे यावेळेस मी मोठी सुट्टी घेऊन आली. थांबणार काही दिवस थांबणार आहे अजून. बघराव काळोख पडेल आता घरी जायचंय ना. अरे मी आहे ना भरपूर दिवस आहे. भेटू रोज भेटू आपण. या या रोज भेटणार आपण. चल
सावकाश जा रे शांत काय एवढं मला नाही माहिती कमाल आहे यार मी इतके वर्षांनी येते आणि कोणीच नाहीये घरात बघू आत्मत चल बघू तर फालतू पडा चल का तू अरे आई ए आई बाबा प्रकार है हा सगळा खूप वाट पाहायला लावलीस बेटा आलीये ना मी आता सो कसं काय वाटलं गाव मस्त निवांत आणि आमचं स्वागत बरं ही आयडिया कोणाची होती निलकान हो बाई चार फेऱ्या झाल्या ना मुंबईत तिकडचा वारस शिरलाय त्याच्यात म्हणाला शहरात तर असंच वेल काय ते वेलकम हा ते करतात वेडा आहे आई तो हो अगं मी एक तर इतके दिवस मुंबईत राहिले नाही आणि राहिले जरी असते ना तरी मुंबईकर होऊ शकणार नाही कधीच बरं हे सगळं प्लॅन करणार स्वतः आहे कुठे अगं त्याला हॉटेलमध्ये जायला लागलं अचानक दोन गेस्ट आले खरं म्हणजे मीच जाणार होतो पण नील म्हणायला लागला तू थांब काका मी सगळी करतो व्यवस्था आणि तुला तर माहिती आहे अख्ख्या गावात राहण्याची व्यवस्था असलेलं एकच हॉटेल आहे आपलं त्यामुळे 24 तास तिथे कोणीतरी असायलाच हवं एवढा मोठा झालाय नील आता किती वाढलीस ग पोरी काहीतरी काय आहे अगं किलोभर वजन वाढलंय माझं काहीतरी समजूत घालू नकोस माझी हे बघ आता चांगलं खा पी लग्नात छान दिसायला पाहिजेस तू आई पण बरं झालं हं तू लग्नाचं मनावर घेतलंस किती वर्ष झाली होती ग लग्न ठरून गावातले लोक सुद्धा विचारायला लागले लग्नाचा बेत पुढे ढकलला का काय ग गावातले लोक म्हणतात म्हणून लग्न लावून देतेस का तू माझं हेच मी आईला सांगत होतो ती कुठे ऐकते तू चोंबडेपणा करू नकोस हा चहा झालाय का बघ आई तुला आता मला घालवायची संधी गेली एक संधी सोडू नका हा आईला छळण्याची अग मुलं गंमत करतायत त्याला छळ काय म्हणतेस उर्मी तुझे बाबानं संत व्हायला हवे होते चुकून संसारात आले मी निघतोच कसा उर्मे आईच्या तावडीतून सुटलीस ना की निवांत गप्पा मारूया चल आलोच उर्मी हे नीलचं काम मोठा समजूतदार मुलगा आहे हा दुसऱ्यांचा आदर करणारा मदत करणारा अगं हॉटेलची सुद्धा खूप जबाबदारी सांभाळत होतो हो पण त्या कामाचे पैसे घेतो हे सांग ना तिला काय अगं केलेल्या कामाचा मोबदला लागतो म्हणे साहेबांना अरे त्यात चूक काय तो जर काम करत असेल तर त्याचे पैसे त्याला मिळायला नकोत का हो पण हा पैसा जाणार आहे कुठे शेवटी घरातच येणार आहे ना आणि नंतर त्याचच होणार आहे तू नेहमी त्याच्या वागण्यात काहीतरी खोड काढत असतोस प्लीज तू त्याला डोक्यावर चढवलंयस ना म्हणून हे सगळं होतंय अरे स्वतःच्या मुलाच्या विरोधात कसं काय बोलू शकतोस विश्वनाथ तो माझा मुलगा नाहीये
पोटच्या मुलाला टाकून दिल्यासारखं करायचं, मग तो ऐकत नाही म्हणून वरून तक्रारही करायची. अरे विश्वनाथ, त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आईचा मृत्यू झाला ही का त्याची चूक होती? नाही, त्याच काही चुकलं नाही, ते चुकलं तर माझं चुकलं. ही माझी आजची कमाई, या तुमच्याच कडे ठेवा. सावित्री, आजपर्यंत माझी कमाई मी कधी माझ्याकडे ठेवली आहे का? मुलं एवढी मोठी झाली ना तरी लहान मुलासारखीच वागतात अजून. गुरमी, तू तुझं आवरून घे. हा, प्रवासात दमून आली असेल ना, मी बघते हॉटेलमध्ये जेवणाचं कितपत आलंय ते. तुम्ही इथे बसलात? अरे एवढ्या लवकर लेकीलं सोडलंस तू? चेष्टा करू नका हो, इतक्या वर्षाने मुलगी घरी आली तर तिच्याशी बोलत बसले तर तुमचा हिशोब चालू दे. झाला मॅडम. ही माझी आजची कमाई, या तुमच्याच कडे ठेवा. सावित्री, आजपर्यंत माझी कमाई मी कधी माझ्याकडे ठेवली आहे का? तुम्ही ना असे हट्टी आहात, तरी मुलं सांगत असतात आता हा फेरीचा धंदा करू नका, आपल्या हॉटेलचं बस्तान बरं बसलंय. पण नाही, हे बघ, आयुष्यात मी आजपर्यंत कधीही दुसरा धंदा केलेला नाहीये आणि मला रिकाम बसायची सवय नाही. आप्पा हलतायत तोपर्यंत हलवू देत मला. आता मुलांनी सांगितलं म्हणून फेऱ्या कमी केल्या ना मी. काय तरीच तुमचं मुलांनी सांगितलं म्हणे? अहो, ती एसटी आली गावात आणि फेरीचा धंदाच कमी झाला तर काय? बर, या साड्या कशासाठी काढल्यास आज? ह्या रुक्मीच्या लग्नासाठी. तिला दाखवते, बघते आवडतात का. माझी खोली. तीन वर्षांपूर्वी सोडून गेले होते अगदी तशीच आहे. नुसत्या चार भिंतींनी घर बनत नाही म्हणतात ते खरंय. घर बनत ते तिथल्या माणसांमुळे. इथं माझी माणसं आहेत, क्षणात हसणारी, क्षणात भांडणारी, पण तरीही एकमेकांना जीव लावणारी. बघू कशी दिसते, नीट होईल ना. आता साडी नेसायची सवय करून घ्या. हा, छानच आहे.
उर्मी बघून घे, माझ्या पसंतीने आणलेत पण तुला बदलायचे असेल तर बदलून घे. हा पण काय साड्या अग साड्या अग इतक्या साड्या किती लग्न करायची आहेत मला. बावळ्यासारखं बोलू नको, लग्नानंतर काय हे कपडे घालणार आहेस? म्हणजे मी लग्नानंतर साड्या नसायच्या. नो वे मला नाही जमणार. काय म्हणजे अग आई अग तूच घेतली अस माझ्या नवऱ्याने घेतली असते ना मला साड्या. होळीच आहेस माहेरून काय द्यायला नको का? हे बघ ये ना हळदीसाठी आणि ही लग्नात नेसायची. बघ ये 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 चल ये दाखवते तू बघू कशी दिसते. नीट होईल ना आता साडी नेसायची सवय करून घे. हा छानच आहे. छान आहे ना हा रंग तुला खुलून दिसेल याची खात्री होती मला. एक काय ग हे ही बॅग अजून इथेच ठेवली आहे. आई अग आई अग ते माझं सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे तू माझ्यासोबत कायम असत. बळी गेलेल्या तरुणाचा एखादा तरी वारस या गावात असेल तर आत्मा मुक्त होत नाही. तुझं भान ठेवावं लागत नाही. तू श्वास आहेस माझा, कायम बरोबरच असतेस. काय